राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आयुष्याची सुरुवात राजकारणातली मी त्यांच्या नेतृत्वाखाली केलेली आहे आणि निवडणुकीच्या आधीसुद्धा मी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आलो होतो आणि आता निवडून आल्यानंतर खासदार झाल्यानंतरसुद्धा त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. खरंतर ठाण्याच्या सीटसाठी राज ठाकरेंची सभा देखील फार महत्वाची ठरली. काय नेमकं आजच्या या बैठकीत झालंय? राजसाहेबांनी स्वतः धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या कार्यालयाला त्यांच्या घराला सुद्धा भेट दिली होती. ठाणे आणि कल्याण लोकसभेकरता एक जाहीर सभासुद्धा घेतली होती आणि राजसाहेबांचं मार्गदर्शन हे कायम माझ्यासोबत असतं, माझ्या पाठीमागे असतं आणि ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली जेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम सुरू केलं तेव्हासुद्धा ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते आणि आयुष्यामध्ये खासदारकीसारखं पद मिळाल्यानंतर त्या नेत्याचे आशीर्वाद घेणे मला कर्मप्राप्त ठरतं. जाहीर सभा घेतली म्हणून मी या ठिकाणी आलो नाही, तर त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं, आयुष्याची सुरुवात केली होती, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं. शिवसेनेसाठी मोठं यश म्हणावं लागेल, कारण जर आपण परिस्थितीत बघितले तर मोठं यश शिवसेनेला बघायला मिळालेलं आहे आणि अशाच वेळेस आता विधानसभेच्या तयारीला देखील कालपासून सुरुवात झालेली आहे. काल बैठका झालेल्या आहेत, खासदारांना देखील बोलवण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं मार्गदर्शन दिलं, विधानसभेसाठी काय नेमके आदेश दिले? बघा, विधानसभेच्या निवडणुका आता येत आहेत, महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका येतील आणि मतदारसंघाच्या दृष्टीने जी काही समीकरणं काही बदललेली आहेत, काही लोक विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण करत आहेत आणि लोकांमध्ये जे काही गैरसमज पसरवत आहेत काही समाजांमध्ये काही धर्मामध्ये, ते कशा पद्धतीने लोकांसमोर आपण मांडायला पाहिजे आणि त्यांचा जो चेहरा आहे, खरा चेहरा आहे, जो कायम हिंदुत्व हिंदुत्व म्हणून जे लोकांसमोर आणतायत परंतु पाठीमागच्या दरवाज्याने ज्या पद्धतीने विशिष्ट धर्माचं तुष्टीकरण करतायत ते लोकांसमोर उघडं पाडायचं आहे आणि त्या दृष्टीने रणनीती आम्ही आखलेली आहे. चर्चा तर होणारच ना. विधान परिषद निवडणुका होत असताना महायुती आणि महायुतीतलेच जे उमेदवार आहेत ते एकमेकांसमोर उभे टाकले नाही होईल ते एक होऊन जाईल. विधानसभा पक्षाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केले की जर आमच्या भागातून कमी मतं गेली असती तर आम्ही आमच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. कसं पाहिलं त्यांच्या वक्तव्याकडे? नाही, मला काही कल्पना नाही काय त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्या वक्तव्यावरती मी प्रतिक्रिया देणं योग्य वाटत नाही. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला राज ठाकरे कुठेतरी पोहोचले नाही, निमंत्रण नसल्याचं चर्चा आहे, त्या ठिकाणी बोलल्या जातात. नाही, मला खरंच काही त्याच्याबद्दल माहिती नाही. तुम्ही म्हणालात विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण ज्या पद्धतीनं लोकसभेला झालेलं आहे आणि राज ठाकरे यांच्यासोबत देखील तुमची चर्चा झाली आहे, विधानसभेसाठीची काही चर्चा झाली का? कारण विधानसभेमध्ये देखील या समाजाचं तुष्टीकरण होऊ नये या संदर्भातलं काही चर्चा होती का? नाही, पॉलिसी डिसिजन या संदर्भात काही चर्चा नाही झालेली, कारण मी काही फार एवढा मोठा नेता नाही आहे पक्षाची पॉलिसी ठरवणारा. परंतु इन जनरल कशा पद्धतीने काम करायला पाहिजे, लोकसभेमध्ये कसे विषय मांडले पाहिजेत आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने, मराठी माणसाच्या हिताच्या दृष्टीने, मराठी भाषेच्या हिताच्या दृष्टीने कशा पद्धतीने विचार मांडले पाहिजेत या संदर्भात राजसाहेबांनी मला मार्गदर्शन केलं. वक्तव्य केलं होतं की दोन खासदार ठाकरे जे तुमच्या संपर्कात आहेत त्यांचं पुढे काय झालं, कधीपर्यंत तुमचा पक्ष देण्याची? लवकरच दोनाचे तीन झालेले आहेत, आता आणखी तीन वाढण्याची वाट पाहतोय. छगन भुजबळांनी एक महत्वाची भूमिका घेतली आहे, जेवढं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मिळतील तेवढ्याच जागा विधानसभेच्या ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळायला पाहिजेत, अशा पद्धतीची त्यांची भूमिका. ज्या काही जागा असतील किंवा जागा वाटप असेल हे मीडियाशी बोलून किंवा प्रसिद्धी माध्यमांशी बोलून नाही मिळणार आहेत, त्या बैठकीत चर्चा होणं गरजेचं आहे. त्यामुळे नेते या संदर्भात निर्णय घेतील. भुजबळ साहेब फार मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावरती मी प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही. पण ते जे काही जागा वाटप आहे ते जाहीर प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलून होत नाही एवढंच मला कळतं. महाराष्ट्र सदनाबाहेर जो फ्लेक्स लागला होता, खास करून शिवसैनिकांना एकत्र आलं पाहिजे, एकत्र उभं राहिलं पाहिजे, याकडे कसं बघता तुम्ही? असं काही मी सुद्धा या मताशी ठाम आहे. शिवसैनिकांनी एकत्र यायला पाहिजे, शिवसैनिकांना समजलं पाहिजे, शिवसैनिकांना कळलं पाहिजे जे ज्या उभाटाच्या जवळ जे काही असतील की खरी शिवसेना कुणासोबत आहे. मी या ठिकाणचं उदाहरण देतो, दादर आणि ह्या भागामध्ये आमच्या उमेदवाराला लीड मिळालेलं आहे. म्हणजे ज्या भागातनं शिवसेना उभी राहिली, ज्या भागातनं शिवसेना निर्माण झाली, त्या भागातून राहुल शेवाळे यांना लीड मिळालं आहे, याचाच अर्थ शिवसैनिक आमच्या सोबत आहे
आणि जे काही उमेदवार राहुल शेवाळे जे काही पडले किंवा त्यांना जे कमी मताधिक्य जे मिळालं ते कुठल्या भागातनं मिळालं, कुठले धर्मातील लोक जास्त बहुतुल्य त्या ठिकाणी राहतात, कुठल्या समाजाची राहतात, त्यावेळी त्यामुळे शिवसैनिकांनी आता एकत्र येणं गरजेचं आहे. आणि जी भूमिका शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती ती भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळे शिवसैनिक जे काही उरले सुरलेले तिकडे असतील त्यांनी शिंदेसाहेबांच्या पाठीमागे येऊन उभं राहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची पताका ती पुढे घेऊन जायला पाहिजे. कारण उभाटाची जी काही भूमिका आहे ती तत्व आहे ते विसरलेले आहेत. अगदी म्हणजे मशिदींमधून आणि प्रार्थनास्थळांमधून लाखो रुपये वाटून मुल्ला मौलवींना एक वेगळ्या प्रकारचा मेसेज देऊन विशिष्ट समाजाची मतं एक गट्टा घेण्याचे ते ज्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते बाळासाहेबांना कधीच आवडले नसते. आपल्या पक्षाच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळे जो मूळ शिवसैनिक आहे जो काही उरला सुरला तिकडे असेल ते सुद्धा काही दिवसात एकनाथ शिंदे साहेबांच्याच पाठीमागे येतील. अडीच वर्षापूर्वीच्या पद्धतीनं 40 आमदार जे आहेत एक गट बनवण्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. अर्ध्याहून जास्त आमदार जे आहेत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेल्याचं दिसून आलेलं होतं. पुन्हा खासदारांच्या बाबतीत जसं आपण म्हणालो की 2-3 झालेत आणि आणखीन 3 वाढ बघतोय, पुन्हा तेच रिपीट होण्याची संभावना वाटते. हे बघा, शेवटी तो शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक त्याच्या भूमिकेशी ठाम असतो. ज्यावेळी 40 झाले 50 झाले तेव्हा सुरुवातीला 40 आणि 50 नव्हते, 4 होते, 5 होते, 10 होते. शेवटी शिवसैनिक हा शिवसेनेच्या भूमिकेपासून कधी बाजूला जात नाही. आणि आता मूळ मतदार जो आहे ज्यांनी उभाठ्याला मतदान केलेलं आहे त्यांच्या लक्षात आलं आहे की आता ह्यांनी जी काय भूमिका जी बदललेली आहे त्या मूळ शिवसेनेच्या भूमिकेची फार वेगळी भूमिका आहे. त्यामुळे जो काही मतदार शिवसेनेचा त्यांना मिळालेला आहे तो सुद्धा बाजूला जाणार आहे या भीतीने. त्याचबरोबर आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकास कामं व्हायला पाहिजे. शेवटी सत्तेमध्ये असल्यानंतर कामं होतात. मोदी साहेबांसारखं नेतृत्व आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटतंय. आणि त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही बघा ना, काल बैठका घ्याव्या लागल्या, बैठकांचा मॅरेथॉन सिलसिला सुरू आहे, त्या बैठकींमध्ये दम देण्यात आले. तुम्ही जी काल जी काय सेना भवनला ज्या काय बैठका होत्या त्या बैठकीचा काढा, तुम्ही माहिती घ्या खासदारांना कशा पद्धतीने सांगितलं गेलं, खासदारांना कशा पद्धतीने इंडिव्हिज्युअल असंशयास्पद वातावरण त्यांच्याशी निर्माण केलेलं आहे, आमदारांची कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं, विभाग प्रमुखांना कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे, कशा पद्धतीने दमदाटी दिलेली आहे, माहिती घ्या, तुमच्या लक्षात येईल. संजय राऊतांनी आरोप केलेला आहे तो सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत असं म्हणतात आणि शिवसेनेला देखील त्यांनी संबोधलेले सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष. हे बघा, मुळात संजय राऊतांनी ही पवार साहेबांची शरद पवार साहेबांची सुपारी घेऊन शिवसेना संपवण्याचं काम, बाळासाहेबांचा विचार संपवण्याचं ते काम करत होते. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व उभं राहिलं आणि त्यांची ती सुपारी यशस्वी होऊन दिली नाही. त्यामुळे त्यांनी कुणाबद्दल बोलावं, सुपारीची भाषा कुणाच्या संदर्भात करावी, संजय राऊतांनी कुणा संदर्भात बोलावं, ज्या आमदारांच्या जीवावरती ते निवडून आलेले आहेत जर ते आमदार सुपारीबाज आहेत तर द्या ना राजीनामा, त्यांच्या मतांवर आपण निवडून आलेले आहात आणि तुम्ही त्यांना राजीनामा द्या ना. तुम्ही त्यांना सुपारीबाज म्हणता, मग सुपारीबाज आमदारांच्या जीवावरती निवडून आलेली खासदारकी कशाला तुम्ही घेऊन फिरताय? द्या राजीनामा, तुमच्या जर हिंमत असेल आणि स्वतःचा जर पाठीचा कणा असेल, ज्या आमदारांना तुम्ही शिव्या देताय, लाखोली वाहताय, त्यांना गद्दार म्हणताय, त्यांना सुपारीबाज म्हणताय, त्यांच्या मतांवर तुम्ही निवडून आलेले आहात, तुमच्या जर स्वतःचा जर काहीतरी अभिमान असेल तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या. नाही तसं काही चर्चा नाही, तशा काही संदर्भात बोलणं काही झालेलं नाहीये. ही काही